साईबाबांच्या जन्मस्थानावरून आता शिर्डी संस्थान आणि पाथरी संस्थान यांच्यामध्ये वाद सुरू झालाय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाथरी येथील साईबाबांच्या जन्मस्थळी भेट दिली होती, तेव्हापासून बाबांच्या जन्मस्थळाविषयीच्या चर्चांना वेग आलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद इथं साईबाबांचं जन्मस्थळ असलेल्या पाथरीच्या विकासासाठी 100 कोटींची मंजुरी दिली, मात्र पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी आहे याला शिर्डीकरांचा तीव्र विरोध आहे. शिर्डी संस्थान या विरोधात कोर्टातही जाणार आहे, त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान पाथरीकरही आता एकवटलेत. आमदार बाबाजानी दुरानी यांच्या नेतृत्वात पाथरीत साई मंदिर कृती समिती स्थापन करण्यात आली. आमच्याकडे साईबाबांच्या जन्माचे पुरावे आहेत, आम्ही ते दाखवायला तयार आहोत. शिर्डीकरांनी आम्हाला वेळ द्यावा, आम्ही त्यांना पुरावे देऊ, अशी भूमिका पाथरीकरांनी घेतली आहे. मुळात हा वादच एकतर्फी आहे. हा त्यांच्याकडूनच येणारा वारंवाराचा वाद आहे की बाबांनी जन्माच्या विषयी कुठली माहिती दिली नाही आणि ते ज्या साई सच्चरित्राचा निर्वाळा प्रत्येक वेळेला देतात त्याच साई सच्चरित्रामध्ये 7व्या अध्यायामध्ये स्वतः बाबांनीच त्यांच्या निस्सीम भक्त महासभापतींना सांगितलंय की माझा जन्म पाथरी येथे एका देशस्थ यजुवेदी ब्राह्मण कुटुंबात झालेला आहे आणि मी बाल्यावस्थेत एका फकीराबरोबर गेलो. याच्याशिवाय दुसरा काही पुरावा असू शकत नाही. आणि शिर्डीवाले आणि पाथरीवाले हे एकाच गुरुचे बंधू आहेत, तेव्हा हा वाद विनाकारण. आणि वादाचं कारण विशेष गोष्ट म्हणजे ज्या ज्या वेळेला विकासाची गोष्ट पाथरीच्या बाबतीमध्ये केली जाते शासनातर्फे त्या त्या वेळेलाच हा वाद निर्माण का होतो, जेव्हा की आम्ही सर्व पुरावे शिर्डी संस्थानला ऑलरेडी दिलेले आहेत. मग याच्याविषयी ते का बरं शहानिशा करत नाही, त्याचं ते संशोधन का करत नाहीत, त्यांनी पाथरीला येत का नाहीत, आमची तिथल्या विश्वस्तांबरोबर डिटेल याविषयीची चर्चा झालेली आहे. तेव्हा त्यांनी इथे यावं, बाबांच्या पाथरीचा एक नाही 29 पुरावे ज्याच्यात बाबा पाथरीचे आहेत हे सिद्ध होतं, मग तरीसुद्धा हा वाद फक्त विकास निधीच्या वेळेलाच का होतो. आम्ही पैशासाठी हे करत नाही, बाबांची एवढी कृपा आहे की 1.5 कोटीचं भक्तनिवास हे भक्तांच्या दानपेटीतून झालेलं आहे. आम्हाला शासनाला द्यायला पैसे मागायची गरज पडली नाही, पण आज पूर्ण विश्वातून भक्त या ठिकाणी येत आहेत, त्यांच्या गैरसोयी होत आहेत, त्या गैरसोयी पूर्ण करण्यासाठी त्याचं निर्माण करण्यासाठी या विकासाची गरज आहे. हे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे जे फक्त शासनच करू शकतं, म्हणून या निधीची कल्पना इथे नगरपालिकेला सुचते. शिर्डीकराला विकास निधी देण्यासाठी विरोध नाही आणि विकास निधीसाठी त्यांचं म्हणणं आहे की पाथरी हे जन्मस्थान नाही. जन्मस्थान नाही ना त्याने सिद्ध करावं की कुठं जन्मस्थान आहे. आमच्याकडे तर आम्ही सिद्ध करून दाखवतो की आम पाथरी हे जन्मस्थान आहे. असे अनेक पुरावे देतो, अनेक दाखले आम्ही देतो आणि अनेक धर्मग्रंथामध्ये काय अनेक पुस्तकामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. साई जन्मस्थान साईबाबाचा जन्म पाथरी या ठिकाणी झालेला आहे. त्याचे साई चरित्र जे 1972 शिर्डीतून प्रकाशित झाला त्याच्यामध्ये उल्लेख आहे की पाथरीमध्ये साईबाबाचा जन्म झाला. त्याला विरोध करण्याचं काही कारण. आयुष्यभर श्रद्धा आणि सबुरी म्हणणाऱ्या साईबाबांच्या जन्मभूमीवरून सुरू असलेल्या वादावर साई भक्त मात्र चांगलेच नाराज आहे. साईबाबांच्या जन्मस्थळावर वाद नको असं मत भाविकांनी व्यक्त केलंय. निवासियांना एवढं सांगू इच्छिते की आपण आतापर्यंत देवी देवताच्या कहाण्या ऐकत आलो, तिथे प्रत्येक दशावतार देवांचे झाले, त्यांनी प्रत्येक वेळेस दशावतारात पुन्हा मनुष्य अवतार घेतला, तिथे प्रत्येक वेळेस त्यांनी कुणाच्या न कुणाच्या पोटी जन्म घेतला हे आपण ऐकले, जसं राम श्रीकृष्ण तसंच साईबाबा कलियुगातले संत झाले आपण देव मानतो, तसं त्यांनी पण कुणाच्या न कुणाच्या पोटी जन्म घेतला असावा हे शिर्डीवासियांनी माहिती काढावी एवढीच माझी शिर्डीवासियांना विनंती. पण एकच वाटतं की ह्या सगळ्या भाषा सगळ्यांनी भक्तांसाठी म्हणजे जे आहेत मोठे मोठे लोक ज्यांचा अभ्यास आहे त्यांनी ही भाषा वापरू नये, कारण बाबांची फिलॉसॉफी काही ही नाही आहे. बाबांची फिलॉसॉफी आहे तुम्ही श्रद्धा आणि सुगुरी ठेवा आणि वादावादी करू नका ना, हीच तर तुम्ही ठेवली नाही. तुम्ही कोर्टात जाण्याच्या भाषा करतात हे काही योग्य नाही आहे. ह्या ही भाषा नाही तीच केली पाहिजे त्यांनी. आम्हाला काही शासनाकडनं 100 कोटी वगैरे असं हे नको आहे, पण आम्हाला जन्मस्थान हे सिद्ध करायचं आहे.